एसटी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची जीवनवाहिनी म्हणजेच आपली लाल परी रस्ता तिथे एसटी हे आपलं ब्रीद जपणारे एसटी महामंडळ आज एक जून दोन हजार चोवीस रोजी शहात्तर वर्षांचं झालं आहे एक जून एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली एसटी बस पुणे ते अहिल्यानगर या मार्गावर धावली होती त्या बसचं भाडं त्यावेळी केवळ नऊ पैसे इतके होतं आपल्याला गावखेड्यापर्यंत पोहोचवणारी लाल परी केवळ छत्तीस बेसफोर्ट बसवर सुरू झालेला तिचा हा प्रवास शहात्तर वर्षात पंधरा हजार बसेस पर्यंत पोहोचला आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून या एसटीच्या प्रवासाबाबत नमस्कार टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहे सानिका चव्हाण आपल्या लाडक्या लाल परीचा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व काळातला सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्रात एकोणीसशे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्टचा एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला बीएसआरटीसी पहिली बस एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी पुणे ते अहिल्यानगर या मार्गावर धावली ही बस पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वा वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं नाव असलं तरी तेव्हा मात्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती पुढे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर एस टी महामंडळाचं नाव महाराष्ट्र राज्य स्टेट ट्रान्सपोर्ट असं करण्यात आलं एस टीची सेवा गाव तिथे एस टी रस्ता तिथे एस टी या ब्रीद वाक्यानुसार खेड्यापासून शहरांपर्यंत विस्तारली आहे महाराष्ट्रात एकूण एकतीस विभागातून एस टीचं विभागीय कामकाज होतं एकोणीसशे पन्नास साली लेलँड कंपनीच्या सांगाड्यावर मुंबईतील एस टीच्या स्वतःच्या कार्यशाळेत पहिली बस बांधण्यात आली होती एस टीने कालानुरूप आपल्या सेवेत बदल केला पहिली लाल पिवळी बस एकोणीसशे साठ साली दोपोडी कार्यशाळेनं टाटा मर्सिडीज बेंच सारखीच एसटी बस तयार केली होती ज्या बसला पहिल्यांदा लाल आणि पिवळा रंग देण्यात आला होता जी एस टीची ओळख बनली एकोणीसशे पन्नास साली मॉरिश कमर्शियल कंपनीच्या बस या एस टीच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या ज्या नीलकमल आणि गिर्यारोहण नावाने ओळखल्या जात होत्या पुढे आली ती भारतीय सैन्याची बस एकोणीसशे बासष्ट साली भारत चीन आणि एकोणीसशे साली भारत पाक युद्धात ऐंशी बस संरक्षण खात्याला पुरवण्यात आल्या होत्या पहिली वातानुकूलित एसी बस एकोणीसशे पासष्ट साली एसटी महामंडळाची पहिली एसी बस रस्त्यावर धावली होती पहिली डबल डेकर बस एकोणीसशे सदुसष्ट साली पुण्याच्या दापोडी कार्यशाळेत दुमजली ट्रेलर बस तयार करण्यात आली होती लेलँड आणि महिंद्रा कंपनीचे वेगवेगळे पार्ट वापरून ही बस तयार करण्यात आली होती पुढे आली ती पुढील दाराची बस एकोणीसशे सत्तर साली पुढील बाजूला एकच दरवाजा असणारी एक बस तयार करण्यात आली होती जिची आशन क्षमता ही छप्पन इतकी होती एशियाड एकोणीसशे ब्याऐंशी साली दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची ने आण करण्यासाठी खास एसटी बसेस तयार करण्यात आल्या होत्या ज्यानंतर या बसेस एशियाड नावाने ओळखल्या जाऊ लागल्या साध्या गाड्या आराम बस गाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवा ही एस टी आहेत हजार दोन मध्ये दादर पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एस टीने आणखी एक पाऊल पुढे टाकलं शिवनेरी अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एस टी चालवत आहे प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात आता तर एस ताफ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक बसेस देखील आलेले आहेत इलेक्ट्रॉनिक बसेस सोबतच आज एस टीच्या आणि सेमी स्लीपर आणि स्लीपर बसेस देखील रात्रीच्या वेळी लांब पल्ल्यावर चालवल्या जातात दोन हजार सतरा पासून महामंडळाने शिवशाही या नावाने नव्या आसन व क्षयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्यात केवळ छत्तीस बेडफोर्ड बसेसवर सुरू झालेला हा प्रवास शहात्तराव्या वर्षात पंधरा हजार बसेस पर्यंत पोहोचला आहे या बसेसच्या माध्यमातून पाचशे साठ पेक्षा जास्त बस स्थानकावरून दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एस टीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गांसाठी हक्काचं वाहन म्हणजे आपली एस बस आहे आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी देखील हक्काचं आणि सुरक्षित प्रवासाचं वाहन म्हणजे आपली लालपरी पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तसेच पत्रकारांना अशा तीस पेक्षा जास्त समाज घटकांना एस टी प्रवासी सेवेमध्ये तेहतीस टक्क्यांवरून शंभर टक्क्यांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते यासोबतच गणेश उत्सव दिवाळी आषाढी कार्तिकी यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवांच्या निमित्तानं नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष फेऱ्या देखील चालवल्या जातात एसटी सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची देखील सोय करते शालेय सहली लग्न समारंभ विशेष शासकीय महोत्सव मेळावे निवडणूक उपक्रम यांमध्ये देखील एसटी आपली सेवा आज पुरवत आहे अशी ही शहरापासून खेडोपाड्यांमध्ये परिचित असलेली लालपरी आज शहात्तर वर्षांची झाली आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच तुमच्या एस टी सोबतच्या काही आठवणी असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट टी व्ही डॉट कॉम संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद